लग्नाची बेडी मालिकेच्या येणाऱ्या भागात जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत मालिकेमध्ये भयानक दोन प्रकार घडणार आहेत एक म्हणजे राघव घरात नसल्याचा फायदा घेऊन कांता सिंधू सोबत लग्न करायला पूर्ण तयारीनिशी येतो तर दुसरा भयानक प्रकार म्हणजे कांता खूप मोठ्या बिझनेसमॅनला हाताशी धरतो आणि राघववर लाच घेण्याचा आरोप लावत त्याला इकडे आता जेलमध्ये पाठवणार आहे कांताने कांताने लाच सोडलेली असते इकडे राघव घरात नसतो तो म्हणून पैसे मागितलेले असतात त्याच पैशाची व्यवस्था करण्यासाठी बिझनेसमॅन कडे गेलेला असतो परंतु तो बिझनेसमॅन इकडे आता कांता सोबत मिळालेला असतो आणि त्यांचा प्लॅन असल्याचे राघवला माहितीच नसतं कांता रत्नापारख्यांच्या घरात येतो कांताने लग्नाची तयारी पूर्ण करून आलेला असतो इकडे आता तो सिंधूला म्हणतो मी आज तुझ्या सोबत लग्न करायला आलोय त्यावर सिंधू म्हणते माझं लग्न झालंय आणि ते सुद्धा राघव सरांसोबत त्यावर आता कांता फालतू काहीही आता सिंधूला बोलायला लागतो इकडे आता राया खूपच रागाला जातो आणि कांताच्या अंगावर जातो परंतु कांताचे गुंड रायाला पकडून ठेवतात तरी सुद्धा राया त्यांना ऐकत नसतो आणि कांताच्या अंगावर धावून जायला लागतो कांता म्हणतो इकडे आता सिंधूला आज काहीही झालं काही ना तरी तू माझी बायको बनणारच सिंधू म्हणते आणि तू काहीही केलं ना तरी सुद्धा मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही जरी माझा जीव जरी गेला ना तरी सुद्धा मी तुझी बायको अजिबातच बनणार नाही इकडे आता सिंधू ठामपणे चढेतोडू तर कांताच्या तोंडावर देते त्यावर आता रुक्मिणी सिंधूला म्हणते तू या तोंडाला घराच्या बाहेर हाकल सिंधू कांता आता चाकू घेतो आणि रुक्मिणीला भीती घालतो कांताने रुक्मिणीच्या गळ्यावरती चाकू ठेवल्यामुळे रत्नपारखी सर्वच कुटुंब घाबरते त्यावर आता सिंधू इकडे कांताला सोडण्यासाठी रिक्वेस्ट करते आता कांता म्हणतो जसं सिंधू म्हणेल तसंच करेन मी तू जसं म्हणशील तसंच करेन पण तू माझी बायको व्हायला पाहिजे असं इकडे आता कांता सिंधूला म्हणतो कांताचं अचानकच लक्ष सिंधूच्या गळ्यातील मंगळसूत्राकडे जातो आणि कांता ते मंगळसूत्र काढायला लागतो सिंधू आता मात्र कांताचा हात झटकते इकडे आता कांता सिंधूला म्हणतो तो आता सर्व गोष्टी उकरून काढतो आणि सिंधूला भीती घालायला लागतो तो म्हणतो त्यावेळी जसं तुझ्यासोबत जबरदस्तीने मी तुला लग्न करायला लावलं होतं आणि तुझे आप्पा मध्ये आल्यावरती मी त्यांचं काय केलं आहे तुला माहितीच आहे तसंच जर आता कोणी आपल्या मध्ये जर आलं तर मी त्याला देखील त्याच अवस्थेत त्या इथे मारून टाकेन आता मात्र सिंधू खूपच घाबरते तिचा समोर डोळ्यासमोर सर्व भूतकाळ सरकण येतो कस इकडे कांताने सिंधूला जबरदस्तीने लग्नाला भाग पाडलं होत आणि आल्यानंतर इकडे आता कांताने मारल्याचा आता सिंधूच्या डोळ्यासमोर येत आणि सिंधू खूप जास्त घाबरते तर राघव इकडे आता बिझनेसमॅन कडे गेलेलाच असतो तो बिझनेसमॅन इकडे राघवला त्याची कांता सोबत फार जुनी दुश्मनी असल्याचं सांगून राघवला कागदपत्रे न तयार करू देता पैसे देतो ऋषभ गेलेला असतो तो देखील इकडे राघवला पैसे घ्यायला सांगतो तो म्हणतो सांग दादा खरंच आपण हे पैसे घ्यायला पाहिजे असंही आपण हे पैसे काही ठेवून घेणार नाहीत यांना कधी ना कधी परत करणार आहोतच आपल्याला आता फक्त एकच गोष्ट करायची आहे की वहिनीला या संकटातून बाहेर काढायचं आहे आता राघवला पटत असत परंतु त्याचं मन ते पैसे घ्यायला तयारच नसत इकडे आता राघव खूप जास्त विचार करायला लागतो इकडे कांता म्हणतो तुम्हाला जे करायचं आहे ते करा परंतु सिंधू माझी बायको होणारच राघवला पैसे अजिबातच घ्यायचे नसतात परंतु बिझनेसमॅन कामत इकडे आता राघवच्या हातात ती बॅग आणून देतो तेवढ्याच तिकडून पोलीस येतात आणि पोलीस आल्यानंतर राघवला म्हणतात की सर तुम्हाला आम्ही अटक करत आहोत आता राघवला काय चाललं आहे ते ते काहीच कळत नसतं तर कांताने आणि त्याच्या वडिलांनी मिळून इकडे राघवला अडकवण्याचा डाव रचलेला असतो त्याच्यावरती लाच घेण्याचा आरोप लावून राघवला जेलमध्ये टाकायचं आणि इकडे आता सिंधू सोबत लग्न करायचं हा आता कांताचा प्लॅन असतो राघव म्हणतो की मला कामतनी बोलावलं होतं मदत करतो म्हणून सांगून आणि त्यामुळेच मी इथं आलो आहे तर पोलीस मानतात राघव सर तुम्हाला प्रोटोकॉल तर माहितीच आहे ना तर राघवला आता काहीच करता येत नाही तर पोलिसांच्या सोबत इकडे जेलमध्ये जातो सिंधू राघवला फोन ट्राय करत असते परंतु त्याचा फोन लागत नाही कांता म्हणतो कसा लागणार फोन अड़कला लागतो। तुझा राघव म्हणत हसायला घरातील सर्वांना आणि सिंधूला देखील खूप मोठा धक्का बसतो सिंधू पोलीस स्टेशन मध्ये फोन करते राघव तिला सांगतो की सिंधू घाबरू नको लाच घेण्याचा खोटा आरोप या लावून यांनी मला अटक केला आहे त्यावर आता सिंधूला मात्र धक्का बसलेला असतो सिंधूच्या डोळ्यातून पाणी येत रडायला लागते त्यावर आता इकडे सिंधू डोक्याचा जबरदस्त उपयोग करते आणि आयडिया करून कांताला तेथून हाकलून लावते त्यानंतर राया आणि सिंधू दोघेही जेलमध्ये राघवला भेटायला जातात सिंधू रडायला लागते राघव तिला समजावत म्हणतो समजवतो आणि शांत करतो तर आता सिंधू रायाच्या मदत घेऊन रागवरा कसं सोडवणार हे तर आपण पुढील भागातच पाहणार आहोत